वरती आपली काय प्रतिक्रिया आहे? आदरणीय राजसाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे की जिथं अन्याय दिसेल तिथं लाथ घाला, आणि एसटी कर्मचाऱ्यावर होणारा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही. खरं पाहिजे तर ही बँक कर्मचाऱ्याच्या घामातून कष्टातून उभी राहिलेली आहे, आणि कर्मचाऱ्याच्या राहणीमान सुधारण्यासाठी ही बँक स्थापन करण्यात आलेली होती. आज कितीतरी कर्मचारी आत्महत्या करतायत, तर आमचे प्रदेशाध्यक्ष हरी माळी आणि इतर पदाधिकारी हे कर्मचारी आत्महत्या कशा थांबवतील हे प्रयत्न करत आहेत, आणि हे बँकेवाले आत्महत्या कशा वाढतील असे अघोरी निर्णय घेत आहेत, असे तुगलकी निर्णय घेत आहेत. यांनी त्वरित हा निर्णय मागं घ्यावा, नाही तर गाठ मनशीशी आहे. स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेवर स्थापनेपासूनच मान्यताप्राप्त संघटनेची एक हाती सत्ता आहे, पण यांनी कधीही कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढले नाही, त्यांच्यासाठी निर्णय घेतले नाही. तो डिव्हिडंडचा प्रश्न असो, कर्ज वाटपाचा निर्णय असो, किंवा कर्ज परतफेडीचा निर्णय असो, कर्जावरील व्याजाचा निर्णय असो, थकीत कर्जावरील वसुलीचा निर्णय असो, यांनी नेहमीच कर्मचाऱ्याच्या विरोधात निर्णय घेतले. हा सुद्धा निर्णय त्यांनी कर्मचाऱ्याच्या विरोधात घेतला आहे. 3 महिन्यापासून महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना पगार आलेला नाही आहे, तरी हे म्हणत आहेत की येणाऱ्या पगारातून 2 हप्ते हे कापणार आहेत. एका बाजूला एक कर्मचाऱ्याला सांगतात की आम्ही तुमच्यासाठी आंदोलन करणार आहोत, थकीत वेतनासाठी आणि तुमच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करणार आहोत, आणि दुसऱ्या बाजूला यांच्याकडे असलेली बँकेतून हे सक्त वसुलीचा निर्णय घेतात, असं दुटप्पी भूमिका यांची आहे. एका यांचं शासनाच्या जवळ जळकी असताना सुद्धा पण हे काही शासनाकडून काही मिळवण्यासाठी काही प्रयत्न करत नाहीये, फक्त खाली आंदोलनाचा मार्ग आम्ही घेऊ म्हणून भांडाभांडी असं दाखवत आहेत, आणि वरती मांडीला मांडी लावून बसलेले आहेत हे लोक. आता यांनी एसी ऑफिसमधून बाहेर निघावं, आणि कर्मचाऱ्याची किती हलाकीची परिस्थिती ही व्हावी, यांच्याकडं या एसटी महामंडळाच्या संचालनाकडे आपल्या या बँकेच्या संचालक मंडळाकडे मोठमोठ्या गाड्या आहेत, बंगले आहेत, पण एसटी कर्मचारी आज बिचारा भाड्यानं राहतो, प्रत्येक महिन्याला घरमालक येऊन यांच्या बोकंडीवर बसतो, प्रत्येक महिन्याचा किराणाचा खर्च आहे, दुधाचा खर्च आहे, वडील धाड्या माणसाचा औषधीचा खर्च आहे. आज परिस्थिती इतकी भयंकर आहे, तो उपासमारीला आलेला आहे, सावकाराच्या कचाट्यात सापडलेला आहे कर्मचारी, असा शिक्षणाचा त्याच्या मागं खर्च आहे. खरं पाहिजे तर एका बाजूला कोट्याधीश रुपयाची ही बँक, आणि दुसऱ्या बाजूला इतकं कोट्याधीश महामंडळ, इतकी मोठी जमिनी, तरी कोट्याधीश माणसाच्या कुपोषित मुलासारखी याची परिस्थिती झालेली आहे. असा अस्तव्यस्त झालेल्या कर्मचाऱ्याला या बँकेवाल्यांनी त्रस्त करू नये, आणि याच्या मिठावर याच्या जखमेवर मीठ चोळू नये, नाही तर यांचं फिरणं आम्ही बंद करू. आज ही बँक जी आहे ना, ही बँक आपल्या महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यासाठी होती, पण यांनी विविध राज्यांना कोट्यवधी रुपयाचे कर्ज दिले. गुजरात, हरियाणा, राजस्थान, आंध्र प्रदेशला कोट्यवधी खर्च दिलेले, ते वसूल सुद्धा होत नाहीये. हे पाहून असं वाटतं की हे जाने वफा, ये जुल्म न कर, गैरों पे करम और अपनों पे सीतम, पण हे सीतम जर हे करत राहिले तर मी कर्मचाऱ्यांना आव्हान करील की ते आपण नरसिंहा पिक्चर ते गाणं आठवावं, या महामंडळ या कर्म हे जे मान्यता प्राप्तवाले लोक आहे यांच्यावर तंतोतंत फिट बसत, पकडो पकडो खींच के पकडो, दे दना देन भैया, पकडा गया है ये भागे ना भैया, तो गाणं तुम्ही आवर्जून ऐका. या मान्यता प्राप्तवाल्यांसाठी एकदम फिट्ट बसतो. या लोकांनी त्वरित हा अघोरी निर्णय त्वरित मागे घ्यावा, नाही तर यांचं फिरणं आम्ही बंद करू. येणाऱ्या काळामध्ये जे आता कोरोनामध्ये याच्यामध्ये जे नागरिकांची जी समस्या झालेली आहे, ते कर्मचाऱ्यांना अजून पेमेंट भेटलेलं नाही, याच्यासाठी काय करणार आपण? यांच्यासाठी आम्ही आमचे प्रदेशाध्यक्ष आणि मनसेचे सगळे यासाठी झटत आहेत. लवकरच आम्ही मोठं आंदोलन उभारणार आहोत. आणि अध्यक्षांनी 5,000 कोटी याच्यासाठी मागितलेले आहेत, आणि लवकरच याच्यासाठी जर यांनी दिले नाही तर आम्ही आंदोलन उभारणार आहोत. कोरोना काळातलं पेमेंट किती जणांना नाही भेटला? 3 महिन्याचं पेमेंट कोणत्याही कर्मचाऱ्याला भेटलेलं नाही आहे. याची मागणी केलेली आहे का तुम्ही? हो, आम्ही मागणी केलेली आहे.